नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहे चव्हाण फर्निचर, स्वप्न तुमचे, सजावट आमची, विजापूर रोड सोलापूर. सावधान, मतदार यादीतील नावे तपासा, जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना आव्हान. मंगळवेढ्यात आमदार भालकेंच्या विरोधात उपोषण करणाऱ्या युवकास कार्यकर्त्यांकडून करण्यात आली मारहाण. आणि कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अक्कलकोटमध्ये करण्यात आले रास्ता रोको आंदोलन. आता बातमी विस्ताराने. मतदार यादीत नावे तपासा असे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. मतदारांनो, यापूर्वी मतदार ओळखपत्र काढलं असलं तरी आजच्या मतदार यादीत नाव असेलच असं नाही, त्यामुळे मतदारांनो स्वतःच्या निवडणूक आयोगानं जाहीर केलेली अद्ययावत मतदार यादी तपासा आणि मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करा असं आवाहन करण्याबरोबरच जिल्हा प्रशासनाकडून 2 आणि 3 मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भोसले म्हणाले, त्या दृष्टिकोनातून पण काही मतदानाच्या दिवशी मतदार आमचं नाव मतदार यादीत नाही अशा तक्रारी प्राप्त होत असतात, विशेषतः शहरी भागामध्ये त्या जास्त होतात. आणि आत्ताचा हा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जरी त्या त्याच्याकडे फोटो आयडेंटिटी कार्ड असेल आणि पूर्वीचं इलेक्शन ओळखपत्र असेल तरीसुद्धा त्याचं नाव त्याच्या मतदार यादीमध्ये त्याच्या मतदार यादी भागामध्ये समाविष्ट आहे तरी हे प्रत्येक मतदारांना त्याची खात्री करणं आवश्यक आहे. उद्या आणि परवा म्हणजे उद्या 2 तारीख, उद्या 2 तारीख आणि 3 तारीख हा परत एकदा एक विशेष कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आपण राबवत आहोत. 2 मार्च 2019 आणि 3 मार्च 2019 जिल्ह्यामध्ये 3480 मतदान केंद्र आहेत आणि ही मतदान केंद्र 1911 एवढे मतदान केंद्राचे ठिकाण आहे हे आपल्याला माहीत आहे की एका पोलिंग स्टेशन लोकेशनला काही ठिकाणी 2 मतदान केंद्र आहेत, काही ठिकाणी 3 मतदान केंद्र आहेत, मात्र एकत्रित जिल्ह्यामध्ये 3480 मतदान केंद्र आहे आणि हे अशी 1911 लोकेशनवरून हे केंद्र आहे. तर 2 आणि 3 मार्चच्या दिवशी ह्या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी सगळे फॉर्म्स 6 नंबरचे 7 नंबरचे 8 नंबरचे हे त्या ठिकाणी उपलब्ध असतील. त्या ठिकाणी BLO ची अपॉइंटमेंट देखील केलेली आहे. मला आपल्यामार्फत सर्व पात्र मतदारांना विनंती करायची आहे की त्यांनी एकतर त्यांचं नाव मतदार यादीत आहे का नाही त्याची समाविष्ट आहे का नाही त्याची खात्री करावी. त्याचबरोबर जे 18 वर्षाचा वर्षा जो आहे तो मतदार नोंदणी करू शकतो. तर आम्ही सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू आणि त्यांच्या रजिस्ट्रार त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे. तर ज्याला ज्याला जो पात्र आहे त्याचे 18 वर्ष वयाचे पूर्ण झालेले आहेत मतदार म्हणून नोंदणीकरता पात्र आहे, जर त्याचं नाव मतदार यादीत नसेल तर त्यांनी ते 6 नंबरचा फॉर्म भरून देणं बंधनकारक आहे. इतर ज्या काही चुका दुरुस्त्या करायच्या आहेत त्याच्याकरता सुद्धा जे संबंधित 7 नंबर 8 नंबर 8 वरचे फॉर्म जे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र निवडणूक आयोगानं यावेळी कोणीही मतदार वगळला जाता कामा नये ही मोहीम हाती घेत मतदारांना जावा आणि तपासा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानंच वर्षभरापासून मतदार यादीत शुद्धीकरण आणि नवीन मतदार नोंदणीची प्रभावी मोहीम जिल्हा प्रशासनानं राबवली आहे. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.
येत्या 5 तारखेला सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर विद्यापीठ असे नामकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत आली असून मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत शिक्कामोर्तब होऊन यावर निर्णय होईल. त्यानंतर लवकरच होळकर यांचे वंशज आणि राज्याचे जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे सोलापूर येथे जाऊन विद्यापीठाचे नामकरण करणार आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी पाटील म्हणाले, धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक आज होणार असून यात विविध निर्णय होणार आहेत. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव देण्याची घोषणा यापूर्वी शिक्षण मंत्र्यांनी केली आहे, परंतु या निर्णयास शिवा संघटनेसह काही जनहित याचिकेद्वारे न्यायालयात आवाहन दिलं गेलं आहे. मंगळवेढ्यात आमदार भालकेंच्या विरोधात उपोषण करणाऱ्या युवकास कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. मंगळवेढा शहरातील दामाजी चौकात सामाजिक कार्यकर्ते संतोष माने यांनी लोकशाही पद्धतीने आमदार भारत भालके यांच्या विरोधात उपोषणास बसले असता काँग्रेसच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी संतोष माने यांना बेदम मारहाण केली. आमदार भारत भालके यांनी 35 गावात कारखान्यांच्या कामगारांकडून केलेला खोटा सर्व्हे, 35 गावाला बॉक्स कॅनॉलनं पाणी येणार म्हणून 35 गाव परिसरात लाल झेंडे लावणं आणि पांढरा चुना टाकणं, मराठा आरक्षण आंदोलनावेळी खोटा राजीनामा देणं या गोष्टींचा जाहीर निषेध म्हणून गेल्या 2 दिवसापासून माने उपोषणास बसले होते. आमदार भारत भालके यांच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही पद्धतीनं आंदोलनास बसणाऱ्या माने यांना कार्यकर्त्यांमार्फत बेदम मारहाण केल्यामुळे सर्व स्तरातून आमदार भालके यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या साबळे प्रसूतीगृहात आरोग्य शिबिर घेण्यात आले. पालिकेच्या मुकुंदनगर भागातील साबळे प्रसूतीगृहात शुक्रवारी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. डॉक्टर अपर्णा मंठाळ आणि डॉक्टर वैशाली शिंदे यांच्यासह उपस्थित डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी यांनी या शिबिरात भाग घेतलेल्या रुग्णांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. सध्या पालिकेच्या दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. तत्कालीन आयुक्त डॉक्टर ढाकणे यांनी पालिकेतील दवाखान्यातील सुविधा रुग्णांना मिळण्यासाठी अनेक योग्य त्या खर्चाला मंजुरी दिली होती व अनेक दवाखान्यास ते स्वतः भेट देऊन तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांना योग्य सेवा देण्याविषयी सूचना करीत होते. साबळे प्रसूतीगृहात झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराविषयी डॉक्टर अपर्णा मंठाळ आणि डॉक्टर वैशाली शिंदे यांनी माहिती दिली. आम्हाला महानगरपालिकेकडून औषध गोळा इंजेक्शन सर्व काही मिळालेले आहे. ते सर्व आम्ही रुग्णांना आज तपासून ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना देऊ व पुढे काही तपासणी असल्यास त्यांना त्याचे पुढचं मार्गदर्शन इथे डॉक्टर करणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. 6 महिन्याला आता हा कार्यक्रम चालू ठेवणार आहोत. यासाठी आपल्या इथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर अपर्णा मंठाळे, तसंच त्वचारोगतज्ञ डॉक्टर वैशाली मसवेकर, तसंच बालरोगतज्ञ डॉक्टर लाठी यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि ते मोफत तपासणी करण्यास तयार झाल्यामुळे आज ते पण उपस्थित राहून तपासणी करत आहेत. तसंच आपण पेशंटला मोफत रक्त तपासणी पण चालू ठेवलेली आहे. दवाखान्यामध्ये बाह्य आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि त्या शिबिराच्या दरम्यान आपल्याला तज्ज्ञ डॉक्टर लाभलेले आहेत. येथील स्थानिक डॉक्टर डॉक्टर वैशाली यांनी अहोरात्र परिश्रम करतात आणि हा दवाखाना त्यांनी 6 महिन्यातच एकदम असं प्रत्येक नागरिक या दवाखान्यात यावं असं केलेलं आहे. त्यांना या अगोदर काही माहिती नव्हतं, पण आता इथं त्यांनी आल्यापासून प्रत्येक महिलेशी त्यांनी जातीने चौकशी करतात, त्यामुळं प्रत्येक महिला ही आपली डॉक्टर आहे म्हणून इथं येतात आणि या शिबिराचा प्रत्येक नागरिकांनी लाभ घ्यावा. यावेळी किरण डोसे, वैद्य मॅडम, हाडसलगी सिस्टर, किरण माने, दिनेश स्वाळे, महेश उळागड्डे, सारिका शिंदे, आरती मोकाशे यांच्यासह कर्मचारी, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. अर्जुन सोन गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अर्जुन सोन तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक करण्यात आली होती. प्रथम मोहळ तालुका माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते शिवमूर्तींची पूजा करण्यात आली. पवार साहेब पाण्यातून उभारणार आहेत, तुम्ही कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? पवार साहेब हे माढा लोकसभा मतदारसंघातून यावेळीची निवडणूक लढवत आहेत.
हे खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याला अभिमानपद अशा प्रकारचा त्यांचा निर्णय आहे. पवारसाहेब हे नुसते महाराष्ट्राचे नेते नाही तर देशाचे दूरदृष्टी असणारं अशा प्रकारचं नेतृत्व पवारसाहेब आहेत आणि म्हणून करता त्यांना मत देण्याचा संधी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना येते ही खरं भाग्याचा क्षण आहे असं मी समजतो. माझा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्याशी सोलापूर मतदारसंघाशी जोडलेला आहे. परंतु माझ्या गावा शेजारची गावं ही जवळपास माढा तालुक्यातली असल्यामुळं माढा तालुक्यातून हे महाराष्ट्राची अस्मिता असणार अशा प्रकारचं पवारसाहेब नेतृत्व आहे आणि म्हणून करता मी विरोधकांना आवाहन करेन की विरोधासाठी विरोध न करता एक छत्रपती शिवरायांच्या नंतर दिल्लीच्या तख्ताला गवसणी घालणारा हा दुसरा या युगातला शरद पवार हे नेतृत्व आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत मोहोळ तालुका माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन पाटील, कालिदास गावडे, शशिकांत पाटील, मोहन चौगुले, शुक्राचार्य हावडे, शिवप्रेमी मंडळ अध्यक्ष हनुमंत भोसले, सोमनाथ हावडे तसेच शिवप्रेमी मंडळ उपस्थित होते. गणेश चौगुले, वृत्तदर्पण न्यूज, मोहोळ. वाहन लुटीच्या इराद्याने फिरणाऱ्या 5 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. लुटमार करण्याच्या इराद्यानं फिरत असलेल्या 5 जणांना मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील पोलिसांकडून पकडण्यात आले. पकडण्यात आलेले सर्वजण काल रात्री 1 सुमारास कुरुल बस स्टॉप जवळ थांबले होते. त्यांच्याकडे नंबर नसलेल्या 2 मोटरसायकली, लोखंडी कोयते, दांडके, मिरची पूड आदी मिळून आलं. उमर कांबळे, रंभाजी गोरे, उमेश खाडे, विजय चौगुले, दादा दावणे अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर कामती पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. मोहोळ नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. शनिवारी सकाळी मोहोळ नगर परिषदेसमोर 10 घंटा गाड्यांचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. गेल्या 3 वर्षापासून स्वच्छतेची मोहीम राबवली जात आहे अशी माहिती पाणी पुरवठा सभापती संतोष खंदारे तसेच विद्यालय महाविद्यालय कोठारे अॅग्रीटेक, सरदारबी नर्सिंग सेंटर, सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली आहे असंही ते म्हणाले. घंटागाडीच्या माध्यमातून मोहोळ शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा आम्ही संकल्प ठेवलेला आहे. एक स्वच्छतेकडे पाऊल म्हणून आज 10 घंटा गाड्या आम्ही नगर परिषदेच्या वतीने खरेदी केलेल्या आहेत आणि प्रत्येक वार्डामध्ये ओला कचरा व सुका कचरा हा वेगवेगळा केला जाईल आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ओल्या कचऱ्याचं आणि सुक्या कचऱ्याचं त्यांना महत्व पटवून देऊन स्वच्छ शहर कसं राहील याच्यावरच प्रामुख्याने सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आमचा आणि सर्व अधिकारी यांचा भर राहणार आहे. त्याच्याच माध्यमातून हा आजचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, नगराध्यक्ष वंदना सुरवसे, नगरसेवक रमेश बारसकर, ज्येष्ठ नेते शहाजान शेख, उपनगराध्यक्ष शौकत तडफदार, गटनेते बापूसाहेब डोके, बांधकाम सभापती दत्ता खवळे, नगरसेविका अर्चना वायफळ, शाईन शेख, नगरसेवक भूपेश धोत्रे, शहराध्यक्ष दाजी गाडवे, नागनाथ सोनवणे, ब्रह्मदेव भोसले, युवा नेते अण्णा फडतरे, संतोष सुरवसे, हेमंत गरड, सुरेश कांबळे आदींची उपस्थिती होती. गणेश चौगुले, वृत्तदर्पण न्यूज, मोहोळ. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल झाले. राजा शिव छत्रपती मालिकेत शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी मालिकेत संभाजी राजांची भूमिका साकारणारे अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून मोठा जनाधार असलेला एक चेहरा कमी झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सोशल मीडियावर अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता अधिकृतपणे अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून खरोखर खूप आनंद होतोय. कारण ज्या व्यक्तीमध्ये देशाच्या राजकारणाला एक सकारात्मक आणि विधायक दिशा देण्याची क्षमता, अनुभव, जाण आणि जाणीव आहे, त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. आणि सर्वांनी अजितदादा पवार साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, छगनराव भुजबळ साहेब असतील, जयंती पाटील साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून पक्षाला आणखी बळकट करण्यासाठी आणि सत्तेत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न. आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं समजतं.
विशेष म्हणजे त्यांच्यासोबत दोन माजी आमदार ही राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर राष्ट्रवादींच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. मात्र शिवसेनेकडून त्यांच्या प्रवेशाचं वृत्त फेटाळण्यात आलं होतं. मात्र मुंबईत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तसेच यश पाटील, किशोर पाटील, डॉक्टर हर्षल पवार वरपे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. दरम्यान यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यासह अमोल कोल्हे यांनी बारामतीच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे प्रवीण गायकवाड यांनाही पुण्यातून लोकसभा निवडीसाठी काँग्रेसच्या कोट्यातून तिकीट देणार असल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या. दरम्यान अमोल कोल्हे यांनी राजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत, तर त्यांच्या या दोन्ही भूमिकांना मराठी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं, त्यामुळेच त्यांचा मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे. काँग्रेस पक्षाने केलेल्या विकास कामांचे माहितीपत्रक मार्केट यार्डमध्ये वाटण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शहर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विविध विकास कामाचं पत्रक सध्या शहरात शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं वाटण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये शनिवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, अरुण शर्मा, माजी महापौर नलिनी चंदेले, सैफन शेख, फहीम सय्यद, इम्तियाज शेख, अरबाज एमपी, जुबेर शेख, सरफराज पठाण यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांच्या भेटी घेऊन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कामाची माहिती करून दिली. तसेच विविध विकास कामांचं पत्रकही भेट दिलं. लोकांना जनसंपर्क अभियान द्वारे त्यांना आम्ही लोकांना समजून सांगणार आहे की आतापर्यंत 5 वर्षामध्ये जे झालेले कामं, जे अगोदर शिंदे साहेबांनी केलेले कामं, ह्या 5 वर्षांनी काही कामं झाली नाही हे लोकांना समजून सांगण्यासाठी काँग्रेस पक्ष का आहे, काँग्रेस पक्ष देशामध्ये काय काम केलं आहे, सोलापूर शहरामध्ये काय काम केलं आहे, महाराष्ट्रामध्ये काय काम केलं हे लोकांना समजून सांगण्यासाठी हे अभियान सुरुवात केलेली आहे. त्या अभियानाचा उद्देश एकच आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये लोकांना कळू दे, आता माहीत झालं आहे लोकांना, तरी पण लोकांना आपण जाऊन गाठीपिठी घेणे गरजेचं आहे. ह्या उद्देशाने येणाऱ्या लोकसभेला शिंदे साहेबांनी भरपूर मताने निवडून द्यावा अशा आम्ही लोकांना आवाहन करणार आहे. अजून आम्ही केलेले कामं, गेल्या अनेक वर्षामध्ये केलेले कामं, आता हे 5 वर्षामध्ये झालेले शून्य कामं हे लोकांसमोर मांडण्यासाठी हे रॅली काढण्यात आले. वॉर्डा वॉर्डामध्ये 25-30 तिकडचे लोकल कार्यकर्ते घेऊन आणि पूर्ण भागामध्ये फिरायचं आहे आणि काँग्रेसचा प्रचार फिरून लोकांना हाताचं तुमचे पट्टे, हातातले झेंडे आणि काँग्रेस पक्षाची घोषणा करत त्या प्रभागामध्ये आपण त्या पूर्ण एरियामध्ये फिरलो तर एक वातावरण निर्मिती होईल. काँग्रेस पक्षाने केलेलं जे कार्य आहे ते लोकांसाठी, जे आदरणीय शिंदे साहेबांनी केलेले कामं या सोलापूर शहरामध्ये, MSRDCचे रस्ते असू द्या, यंत्रभाग धारकांचा प्रश्न असू द्या, सोलापूरसाठी एक मुक्त मोठं विद्यापीठ असू द्या, सोलापूर विद्यापीठ असं मोठं, त्याचप्रमाणे NTPC प्रोजेक्ट आहे, आज जे काही पाण्याची पाईपलाईन आहे उजनी ते सोलापूर, सिव्हिल हॉस्पिटल, रेल्वे दुहेरीकरण, आज सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी झालं आहे केवळ आदरणीय शिंदे साहेबांनी केलेल्या कामामुळे. हे लोकांना सांगण्यासाठी ना या 5 वर्षामध्ये अतिशय लोक नाराज झालेले आहे, निराशाजनक आहे, युवकांना नोकऱ्या नाही. आज जे त्यांनी म्हणत होते की काळा धन आम्ही आणू, लोकांना 15-15 लाख रुपये देऊ, 15 लाख रुपये त्यांनी दिले नाही, म्हणजे खोटे आश्वासन दिले. महागाई वाढलेली आहे, गॅसच्या किमती वाढलेल्या आहे, पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहे, भ्रष्टाचार, राफेल घोटाळा होत आहे, हे आम्ही लोकांना समजून सांगू. यावेळी शहर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ओळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना जिल्हा परिषद केंद्र शाळा उळे, तालुका दक्षिण सोलापूर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी श्रीकांत दशवंत तसेच उपशिक्षणाधिकारी गौरी धायगुडे हे लाभले.
प्रथम शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष संजय कुमार राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. स्वागत गीतानं मान्यवरांचं स्वागत केलं. कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी श्रीकांत दशवंत तसेच उपशिक्षणाधिकारी गौरी धायगुडे यांची भाषणेही झाली. बाळगोपाळांची भाषणे, पोवाडे, शिवगीत, नृत्य, लेझिम, कराटे, प्रात्यक्षिक तसेच विविध स्पर्धांचं वितरण करण्यात आलं. यावेळी अखिल भारतीय शिवराज्य सेना अध्यक्ष दत्तात्रय धनके म्हणाले, तरी 19 तारखेला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संजय कुमार राठोड शिक्षणाधिकारी सोलापूर जिल्हा या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवलेली आहे. तर 19, 20, 21 ह्या 3 दिवसामध्ये तर अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेले आहेत. तर या ठिकाणी मुलांना 30 मुलांना स्पोर्ट्सचे ड्रेस आणि खवाटपच 50 किलो लाडूचे या ठिकाणी खवाटप केलेलं आहे. जिल्हा परिषद शाळा आणि लहान मुलांच्या अंगणवाड्या ज्या असतात तीन त्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी लाडूचे वाटप केलेले आहे. कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम शिंदे, सचिव दीपक शिंदे पाटील, मनोज गुंड, माऊली डांगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पवार यांनी केलं, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संगीता रोडगे यांनी केलं, तसेच आभार प्रतिभा जाधव यांनी मानलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद बशीर अहमद तांबोळी, भाग्यश्री देशमुख यांनी परिश्रम घेतलं, तर शिक्षक शेख अखिल भारतीय शिवराज्य सेना उळे यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचं आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अकोलकोटमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोळी समाजाच्या विविध मागण्यांकरिता अकोलकोट शहराच्या एमएसईबी लगत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे रास्ता रोको आंदोलन कोळी महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुण लोणारी यांच्या मार्गदर्शनाखाली बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी बोलताना अरुण लोणारी यांनी आज तागायत कोळी समाजावर वर्षानुवर्षे होत असलेल्या अन्यायाला समाज बांधवांनी न जुमानता संघटित होऊन जोमाने या मागण्यांकरिता काम करतील असे सांगून कोळी समाजाच्या या मागण्या वेळीच न मान्य झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर कोळी समाजाच्या वतीने बहिष्कार घालण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अकोलकोट शहरातील विविध समाजाकडूनही लेखी निवेदनाद्वारे या आंदोलनास पाठिंबा देण्यात आले होते. यावेळी कोळी समाजाच्या वतीने विविध मागण्यांकरिता नायब तहसीलदार दत्ता गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदन देऊन या रास्ता रोको आंदोलनाची समाप्ती करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा नेते बसवराज कोळी, दत्ता यंगची, तालुका अध्यक्ष ऋषिकेश लोणारे, शहराध्यक्ष श्रीशील रोडगे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुमनताई अमीन भावी, शहराध्यक्ष तुळसाताई गिरबोने, तालुका उपाध्यक्ष उमेश करजगी, बबलू वगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. यावेळी कोळी समाजातील लहान मुले, मुली, महिला व अकोलकोट शहरातील विविध समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. सावधान, मतदार यादीतील नावे तपासा. जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना आव्हान. मंगळवेढ्यात आमदार भालकेंच्या विरोधात उपोषण करणाऱ्या युवकास कार्यकर्त्यांकडून करण्यात आली मारहाण. आणि कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अकोलकोटमध्ये करण्यात आले रास्ता रोको आंदोलन. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार. We'll be right back.